दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सातारा जिल्ह्यातील वैभवदन बगाड यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे। बगाड यात्रेला शेकडोंच्या संख्येने भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे। कोरोनाचे सर्व नियम मोडून बगाड्याचे आयोजन करण्यात आले आहे। एकीकडे महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाचे सर्व नियम मोडून बगाड्याचे आयोजन करण्यात आले आहे। बावदन गावचं हे बगाड म्हणजे नने आत्याने 300 वर्ष सांगितले। मी पुस्तक वाचलं होतं त्याच्यात 2500 वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा आहे। कोरोनाच्या काळात 1-1.5 वर्ष प्रत्येकाने घरा म्हणजे सगळं काळजी घेतलेल्या आहेत। आता सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर ही आमची धार्मिक भावना, आमचं एक दैवत आहे की काशीनाथाची हे बगाड होणं गरजेचंच होतं। प्रत्येकाने मास्क घातलेलं आहे आणि काळजीपूर्वक ते करतायत। बगाडाला विरोध करण्याचा खरं प्रशासनाचा संबंधच येत नाही, कारण का तुमच्या राजकीय सभा चालतात, तुमच्या बाकीच्या इतर गोष्टी चालतात, सरकारच्या कुरघोडी चालतात, त्याच्यापेक्षा काशीनाथाचं हे बगाड होणं खूप गरजेचं आहे। उद्या कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे त्यातनं वाचवण्यासाठी हे बगाडाच्याच आम्हाला आम्ही जिथे प्रार्थना करू तो आम्हाला काशीनाथ देवच वाचवणार आहे। ही आमच्या सगळ्यांची हिंदू लोकांची भावना आहे आणि आमच्या धार्मिक भावना आज आम्ही चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने काळजीपूर्वक पार केलेले आहे। जय श्रीराम। बगाडाचं आमच्या गावाचं बावदन गावाचं मोठं भाग्य आहे। हे बगाड हे फार पूर्वीपासूनचं आहे, म्हणजे आज त्याला जवळजवळ 300 वर्ष म्हणलं तरी चालेल, इतक्या वर्षाचं आहे। आणि नेहमी ते ठरलेल्या वेळेला होत असतं। कोणी कितीही अडचणी आल्या काही आल्या तरी ते बगाड हे आमचं व्यवस्थित पार पडतं। भैरवनाथाचे सगळ्या गावावर कृपा आहे आणि हे जे बगाड आहे त्या बगाडाचं एक पावित्र आहे। त्या पावित्र्याने नवस असतो, त्या नवसाप्रमाणे कौल लागतो। कौल लागल्यानंतर त्याच्या ज्याचं नाव निघतं ते तो बगाड आमचा ठरले हे गाव मान्य करतं आणि त्यातून ते बगाड सुरू होतं। आत्ता देखील एवढ्या इंग्रजांच्या काळात देखील बगाडावर बरेच प्रयत्न केले बगाड बंद व्हावं, पण बगाड आमचं बंद झालेलं नाही। यंदा देखील कोरोनाचं एवढंही आलं सावट आलं तरी बगाड आमचं त्याच्यावरही मात करून आज आमचं बगाड सुरक्षित चाललंय। लोकांनी अतिशय शांततेने सगळ्या यांनी पाहिलंय आणि त्याचा हे पण करतायत, मास्क वापरून किंवा त्याचे अंतर ठेवून बगाड व्यवस्थित चालले। आणि मुख्य म्हणजे आमचं शेतीचा जे शेती बैलावर चालते ते बैल देखील आज इतके व्यवस्थित बगाड घेऊन निघालेत की खरंच नंदीश्वराची ही एक आमच्या गावावर हे श्रद्धा आहे आणि भाग्य आहे आमचं। आणि आज एवढे लोक वाटलंही नव्हतं की असं इतके लोक येतील एवढ्या ह्याच्यात बगाड व्यवस्थित, परंतु भैरवनाथ आमचा इतका ध्येय आहे की बावदन गावावर त्यांची अतिशय श्रद्धा आहे आणि लोक त्या श्रद्धेनीच राहत आहेत। जय श्रीराम, जय महाराष्ट्र।